आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका फिरदोस पटेल यांनी शहरात रॅली काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशात सुरू आहे. महाराष्ट्रात देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आलेली आहे आणि उद्या अकोला जिल्ह्यात या भारत जोडो पदयात्रेचा समावेश असणार आहे. त्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते अकोला जिल्ह्यासाठी रवाना होत आहेत. सोलापूर शहरात देखील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन अकोला येथील भारत जोडो पदयात्रेसाठी रवाना होत आहेत. आपल्यासोबत नगरसेविका फिरदोस पटेल आहेत. नाही, तुम्ही आज असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन निघत आहात, काय असेल काय तुमची भावना आहे? आज आम्ही सर्व कार्यकर्ते आणि आपण बघतो की लक्षणीय उपस्थिती महिलांची आहे. अतिशय आनंद असं होत आहे. आपण बघतो की राहुल गांधीजी कन्याकुमारी होऊन आज महाराष्ट्रात पोहोचले आहेत आणि उद्या त्यांचं अकोला येथे आगमन होणार आहे. तर आम्ही सर्व आमचे पदाधिकारी असतील, आमचे सर्व प्रभागातील नागरिक असतील, या सर्वांना आम्ही अकोला या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. त्यांच्या पदयात्रेत आम्ही सहभागी होणार आहोत. आपण बघतो की देशातील वातावरण तर अतिशय गढूळ असं वातावरण झालेलं आहे आणि अशात एक दिलासा आणि आनंदाचा धक्का या ठिकाणी सर्व नागरिकांना देणार आहोत. तर या माध्यमातून एकता, समता आणि जे आपल्याला स्वातंत्र्यता जी सर्व लोकांची कुठेतरी दडपशाही निर्माण झालेली होती ती या ठिकाणी या पदयात्रेच्या माध्यमातून एकत्रित दिसणार आहे. तर या ठिकाणी एकतेचा संदेश आणि जी काही द्वेषाची भावना आहे ती सर्व जुगारून आम्ही या ठिकाणी या पदयात्रेत सहभागी होत आहोत. तर मोठ्या प्रमाणात सहभाग हो, आज आपण बघतो की माझ्या या पदयात्रेमध्ये महिला अतिशय आनंदाने या पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. जवळजवळ तर 500 महिला या ठिकाणी आमच्या पदयात्रेत सहभागी आहेत आणि आमचे यंग मुलं देखील या ठिकाणी आहेत. म्हणजे अतिशय असं वातावरणाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि अशामध्ये आम्ही सर्वजण अकोला येथे या ठिकाणी उद्या सकाळी 7 वाजता राहुल गांधीजींबरोबर आम्ही त्या ठिकाणी पदयात्रेत सामील होणार आहोत. या ठिकाणी उद्या जी राहुल गांधी यांची जी अकोला येथे पदयात्रा आहे त्या पदयात्रेत फिरदोस पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जे महिला कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते रवाना होत आहेत. अतिशय उत्साही वातावरणात इथं बघू शकताय की कशा पद्धतीनं महिलांचा सहभाग आहे. फिरदोस पटेल यांनी आपल्या प्रभागातून काँग्रेस भवनपर्यंत मोठी रॅली काढलेली आहे. या ठिकाणी एक काँग्रेसचा एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आणि ते आज आता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन अकोला येथे रवाना होणार आहे आणि उद्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार आहेत. कॅमेरामॅन जहूर सैसोबत अकबर भगवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.